शेतीमधून जे काही वेस्ट राहतं त्याच्यापासून जर आपल्याला पैसा कमवता आला तर नक्कीच आपल्याला शेतीला दोन पैसे जास्त मिळू शकतात, आणि जो काही फेकून देणारा माल आहे त्याच्यापासून आपल्याला पैसे येऊ शकतात। तर शेतकरी मित्रांनो राम राम, माझं नाव दीपक असरामुळे आपलं पुन्हा स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये। आपण हे यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नंतर बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। पालक भाजीला सध्या बाजारात मार्केट नाही आहे, आणि त्याच्यानंतर ही बारीक चिकू आपल्याकडे जी चिकूचे झाडं आहेत तर ते ह्या चिकूला मार्केट, जी बारीक चिकू आहे पाखरांनी खाल्लेली चिकू आहे याला सुद्धा मार्केट आहे। तर ही आपण फेकूनच देणार असतो जर आपल्याकडे कोंबड्या नसतील तर, पण तुम्ही जर बघता येईल तर पालकसुद्धा कोंबड्या खूप आवडीनं खातात, त्यानंतर चिकूसुद्धा कोंबड्या आवडीनं खातात। आणि कोंबडी असा एक प्रकार आहे की जी काहीही खाती काहीही पचवती आणि तिला आवडत नाही अशातला प्रकार काहीच नाही। जर तुम्ही जर मोकळ्या आता मुक्त संचारमध्ये आपण सोडतो कोंबड्या तर काँग्रेसचा पालासुद्धा कोंबड्या खातात, म्हणजे शेवटचं जर सांगायचं ठरलं तर आणि अंडे द्यायला हे काय त्यांची गर्दी तयार केलेली आहे। आपण जो कच्चा माल फेकून देणार आहे त्याच्यापासून आपल्याला 10 रुपये एका अंड्यामागं मिळतात, म्हणजे जरी समजा 1-2 रुपयाला जर पालकाची जुडी जात असेल किंवा मग राहिलेले जे चिकू आहे हे विकले जात नसतील तर त्याचं पक्क्या मालात रूपांतर आपण अशा प्रकारे नक्कीच करू शकतो। त्यासाठी असं काही गरजेचं नाही की शेडच लागतो, आता हा जो शेड आहे हा शेडच लागतो किंवा मग खूप काही लागतं अशातला प्रकार नाही आहे। बाजूलाच एक लहान स्वरूपात जे काही आपण सुरुवात केली होती, कारण की कुठलाही व्यवसाय आपण लहान स्वरूपातच तयार केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्हाला मी रॅक दाखवतो ज्याच्यामध्ये आपण सुरुवात केलेली होती। ही त्यांची अंडे देण्याची जे काही हे आहे, तुम्ही जर ऊन बघत असाल तर सध्या सकाळचे 9:30 वाजलेले आहेत, आणि आपल्याला अंडे आता कोंबड्या द्यायला लागलेले आहेत। तर हे कोंबड्यांचे अंडे, तर प्रत्येक जिथं जागा आहे तिथं कोंबडीने अंडे घातलेले तुम्हाला दिसत असते। म्हणजे आपण जे फेकून देणारा जो माल आहे त्याच्यापासून आपण पैसे कमवणारे। तर शेतकरी मित्रांनो, फार गरजेचं नाही की मोठा शेडच असायला पाहिजे किंवा मग खूप काही असायला पाहिजे, फक्त एक व्यावसायिक तत्वावर जर कुक्कुटपालन आपल्याला करायचं असेल तर नक्कीच आपल्याला कावेरीसारखी जात जी काही जास्त अंडे देणारी जात आहे ती आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे। त्यानंतर रॅक जर आपण याचा जर विचार करत असाल शेडचा तर मी तुम्हाला माझा शेड दाखवतो, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण अशा सुद्धा बारीक गोष्टीमध्ये सुरुवात ही करू शकतो। तर हे माझं जे इथलं जे रॅक दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये फक्त 12 कोंबड्या आपण ठेवलेल्या होत्या अगोदर कडकनाथच्या, आणि त्याच्यापासून आपण सुरुवात केली होती। लोखंडाचं आहे, GI जाळी आहे, हे काही लवकर काही खराब होत नाही। आता इकडं मोठ्या प्रमाणावरती इकडे एक शेड तुम्हाला दिसेल, तर मोठ्या प्रमाणावरती कुक्कुटपालन असल्यामुळं आणि ही त्यांना बसायला केलेली मधले हे जी कप्पी आहेत ते आणि ही रॅक। आणि आपण दुपारी कोंबड्या मोकळ्या सोडतो मुक्त संचारमध्ये त्याच्यामध्ये अशी जागा जर दिली आपण बाहेरसुद्धा आतमध्येसुद्धा तर नक्कीच कोंबड्या त्याच्यामध्येच येऊन अंडे देतात, ही त्यांची सवय लागून जाते। तर असं काही गरजेचं नाहीच आहे की आपण फार मोठा खर्च करून रॅक तयार करून हे असे शेड मोठमोठाले करूनच कुक्कुटपालन करायला पाहिजे। साधारण असं जरी केलं तर याच्यात कमीत कमी एका म्हणजे ब्रॉयलर जर कुक्कुटपालन असेल तर एका ब्रॉयलर कुक्कुट कोंबडीला 1 स्क्वेअर फीट जागा लागते, आणि जर तुम्ही गावरान करत असाल तर 2 स्क्वेअर फीट जागा कोंबडीला धरायची। म्हणजे असं गृहित धरा की ही जवळजवळ 10x5 जागा आहे, 10x50 म्हणजे 25 कोंबड्या याच्यामध्ये आरामात मिळू शकतात, आणि एका अंडे देण्याचं जे प्रमाण आहे कावेरीचं हे 60-70% दरम्यान आहे, म्हणजे 10 कोंबड्यापासून तुम्हाला 6 अंडे मिळतात, 20 कोंबड्यापासून 12 म्हणजे 15च्या आसपास 25 कोंबड्यापासून तुम्हाला अंडे मिळतात, आणि 25 अंडे जर तुम्हाला मिळले तर जवळजवळ 10 रुपयांनी 250 रुपये रोज चालतो, 50 रुपये जरी खायचा खर्च पकडला तर तुम्हाला 200 रुपये आरामात त्यातून राहू शकतात। आणि जो काही आपण मीठ मिरच्याचा खर्च म्हणतो आपण घर खर्च म्हणतो तो आपला त्याच्यामधून नक्कीच भागू शकतो। अरे कोंबडीचं वय काय अंडे देण्याचं, तर 4-4.5 महिन्यामध्ये कोंबडी अंडे द्यायला चालू होती, आणि यातल्या काही कोंबड्या अशा आहेत की ज्या जवळजवळ 2.5-3 वर्ष त्यांचं वय आहे आणि सध्यासुद्धा अंडे देतात। तर ही काही पंख गेलेल्या ज्या कोंबड्या दिसतात तुम्हाला
तर यांचं वय जवळ जवळ 2.5 वर्षाच्या समोर आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामधून लक्षात येईल की कोंबडी किती दिवसांडे देऊ शकते. आणि कोंबडीला आणायला जास्त खर्च नाही, जसं म्हशीला 1 लाख रुपये लागणार आहे, गाईला सुद्धा 1 लाख रुपये लागणार आहे, तसं कोंबडीला तुम्हाला इतका पैसा खर्च लागणार नाही. तुम्हाला जर असं ग्रही धरलं पिल्ले आणायचे तर पिल्ले 22 रुपये दरम्यान पिल्ल्याचे रेट मिळतात. फक्त ओरिजिनल कावेरी जात जर तुम्हाला मिळाली तर खूपच चांगलं, किंवा मग ज्याच्याकडे कावेरी जात आहे त्याच्याकडून जर तुम्ही अंडे नेले आणि गावरान कोंबडी खाली जर ठेवली तर त्याच्यापासून जे पिल्ले निघणारे असतात ते कावेरीचेच तयार होतात. जर तुम्हाला जिथून हे काय अंडे तुम्ही आणणार आहे तर त्या अंड्यामध्ये एक ग्रही धरायचं. आता याच्यामध्ये कोंबड्यामध्ये कमीत कमी 6 एक नर असायला पाहिजे, तर तुमची जी हॅचिंग पर्सेंटेज जी आहे ते चांगल्या प्रमाणात तुम्हाला मिळतं. घरगुती हॅचिंग मशीन बनवून सुद्धा आपल्याला हे जे अंडी पिल्लांची निर्मिती करता येईल. आणि गावरान कोंबडीखाली सुद्धा हे अंडे ठेवून आपल्याला पिल्लाची निर्मिती करता येईल. तर एक सांगण्याचा उद्देश होता की अशा स्वरूपात सुद्धा लहान स्वरूपात आपल्याला खर्च, तुम्ही जर म्हणत असाल काही कमेंटमध्ये मागच्या व्हिडिओला आले होते की एवढा मोठा शेड करायला पैसे नाही किंवा मग शेड कसा करायचा खूप खर्च होतो, तर शेड करूच नका हे माझं म्हणणं राहील. जर तुम्हाला सुरुवात करायची असेल घर खर्चासाठी तर कमीत कमी मी तुम्हाला जसं दाखवलं आहे हे पलीकडचं जे काही रॅक तुम्हाला मी छोटं दाखवलं 10x5 असं मी जे रॅक बनवलं होतं त्याच्यामध्ये बसायला असे जर आडवे दांडे तुम्ही जास्तीत जास्त ठेवले आतमध्ये तर कोंबडी जी खाणारी आहे ती खाऊन वर जाऊन बसते. त्याच्यामुळं तुम्हाला असं काही गरजेचं नाही की मोठं शेडच पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा जीआयची जाळी आणून तुम्ही ते करू शकता. गृहित धरा की तुमच्याकडं तोही खर्च लावायला नाही आहे, तर तुम्ही लाकडाचं जे काही फळे असतील किंवा मग तुमच्या राफ्टर असतील किंवा बल्ले असतील बांबू असतील याच्यापासून तुम्हाला ते तयार करता येईल. आणि हे सगळं मी करू नये त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय, कारण की पहिलं जे ब्रॉयलरची बॅच आपण काढलेली होती ती शेडनेटचा आधार घेऊन काढलेली होती, त्याच्यामुळं असं काही गरजेचं नाही की तुम्हाला भरपूर काही खर्च लागणार आहे. पण तेवढं तुम्हाला एक महिन्याभर तुम्ही सांभाळलं त्याच्यातून पैसे आले की त्याच्यानंतर तुम्हाला त्यात काम करायला काही अडचण नाही, कारण त्यातलेच पैसे आपण त्यात धंद्यामध्ये लावायला काही अडचण नाही. आणि आपण आतापर्यंत जेवढे काही धंदे केले हे त्याच स्वरूपामध्ये केलेले की पैसा जास्त न लावता पहिले त्यामध्ये शिकून घेतल्यानंतर आपण जो पैसा आहे हा त्यातल्या त्यात वापरला त्याच्यामुळे आपल्याला होणारा खर्च होणारं रिस्क ही सगळी कमी होती. तर शेतकरी मित्रांनो लसीकरणाचा एक भाग आहे, भरपूर कोंबड्याचा असंही कमेंटमध्ये त्यावेळेस शेतकऱ्यांनी विचारलं होतं की लसीकरण जे आहे ते लसीकरण करायला पाहिजे का गावरान कोंबड्याला. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे दर महिन्याला तुम्ही लसीकरण लासोटा आणि गंबुरा जर करत गेले तर नक्कीच तुमच्या जी काही कोंबड्या आहे ह्या जे काही मर लागून मर होती. आता तुम्हाला सांगतो यात काय ह्या एवढ्या कोंबड्या आहेत तर ते जवळजवळ दररोजचे अंडे आपल्याला 60-70 अंडे मिळतात. आणि 60-70 अंडेमध्ये जवळजवळ 600-700 रुपये रोज जर आपल्याला मिळाला तर 200 रुपये जरी खर्च धरला तर 400 रुपये आपल्याला मिळतात आणि 12,000 रुपये महिन्याचे होतात. तर घरखर्चाच्या हिशोबाने जर विचार केला तर आरामात आपलं काम होऊ शकतं. आणि लसीकरणाचा जर विषय केला तुम्ही तर लासोटा आणि गंबोरा जर महिन्याच्या महिन्याला तुम्ही लासोटा दिल्यानंतर 7-8 दिवसांनी गंबोरा द्यायचा. पाण्यातून देण्याची पद्धत तुम्हाला जर माहीत नसेल तर परत एकदा सांगतो, दूध पावडर आणायची 100 ग्रॅम, त्याच्यामध्ये कोंबड्याला संध्याकाळपासून पाणी द्यायचं नाही, रात्री पाण्याची भांडी काढून ठेवायची. आणि सकाळी सकाळी एक 8 दरम्यान कोंबड्याला दूध पावडर टाकायचं पहिले भांड्यामध्ये, जेवढं पाणी पितील कोंबड्या एका तासामध्ये तेवढंच पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये लसीकरण असलेलं जी काही तुम्ही बाटली आणणार आहे ती बर्फातच आणायची मेडिकलमधून, खात्रीशीर जे मेडिकल आहेत त्यांच्याकडूनच आणा, कारण की जर फ्रीज त्यांचं बंद पडलं तर ते परिणाम करत नाही. त्याच्यामुळं जी बाटली आहे ती बर्फात आणायची आप तुमच्या त्या जारमध्ये किंवा बर्फामध्ये आणायची. आणि ज्यावेळेस तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यापासून तेव्हाच ते बर्फापासून बाजूला करायचं. त्याच्यानंतर त्याच्यात पाण्यामध्ये त्या दूध पावडर पाणी जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये ते लस टाकायची, जितके पक्षी असतील तितक्या पक्ष्याची लस त्यात टाकायची आणि ते तुम्हाला त्याला प्यायला द्यायचं. तुम्ही जर ते त्याला प्यायला दिलं तर नक्कीच तो रोग लसीकरण झाल्यानंतर तो रोग त्याला येत नाही. आणि लासोटा आणि गंबोरा जर तुम्ही त्याला वेळच्या वेळेवर देत राहिले महिन्याच्या महिन्याला तर साहजिकच त्याला कुठलाही आजार शक्यतो तरी होत नाही. त्याचं उदाहरण तुमच्या समोर आहे, कारण की आपल्या कोंबड्या जवळपास आता 7-8 महिने झाले असतील, एक पक्षी काही कारण असतो मेला असेल
व त्याच्यानंतर अजून एकही पक्षी यातून मेलेला नाही. घरी लागलेले पक्षी सोडतात, पाहुणे रवळे आल्यावर तुम्हाला माहीत असतं पैसे पक्षी लागतात. तसे पक्षी वगळता तुम्हाला एकही पक्षी नैसर्गिक मृत्यू म्हणजे मेला नाही. त्याचं हे कारण की आपण लसीकरण वेळच्या वेळेवर करतो, त्याला ताक आपण देतो वेळच्या वेळेवर. एक घरी गावरान गाय असल्याकारणानं जेव्हा आपल्याकडे शिल्लक ताक होतं, एक 7-8 दिवसातून एक वेळेस त्याला ताक आणून आपण पाजतो, आणि त्यांनीसुद्धा कोंबडीची मृत्यू मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला मदत होते. आणि मुक्त संचारमध्ये असल्यानंतर त्यांना शरीराला लागणारे सगळे काही खनिज मिळाल्यानंतर मरण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. तर जरी तुम्ही मुक्त संचार करत नसाल, खुरड्यात करत असाल, तर अशा पद्धतीनं जर तुम्ही पालक गवत काहीही आणून त्यांना खाऊ घातलं तरी तुमचं काम भागतं. हे या व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगायला आवडेल. आणि शेतकरी मित्रांनो, नक्कीच शेतीला जोडधंदा हा तुम्ही कुठलाही करा पण निवडा. त्याचंच जर आपण शेतीला जोडधंदा निवडला तरच आपली शेती ही जे काही पीक पाणी आहे, हवामान आहे, याला बदलायला काहीतरी आपण त्याला उत्तर हे देऊ शकतो. तुम्ही कितीही मोठे शेतकरी जरी असाल तरी माझी एक विनंती राहील की तुम्ही जो व्यवसाय कराल पण जोडधंदा हा शेतीला पाहिजेच. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की या यूट्यूब चॅनलमध्ये आपण असे व्हिडिओ टाकत असतो जे की आपल्याला शेतकऱ्यांना, सामान्य शेतकऱ्यांना शक्य होतील, कमी पैशात होतील. आणि कुक्कुटपालन हा सुद्धा त्यातलाच प्रकार आहे. तुम्ही एक 10-10 रुपयाला एक 10 अंडे जरी आणले, 100 रुपयामध्ये सुद्धा तुमचा कुक्कुटपालन व्यवसाय हा चालू होऊ शकतो. कारण की एक गावरान कोंबडी त्याच्याखाली बसवली की 10 पिल्ले जर निघले तर तेव्हा त्याच्यापासून सुद्धा तुमचा कुक्कुटपालन व्यवसाय हा चालू होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. राम राम.